काय सांगाल आपल्या मंडळींना? नाही काय नाही, मग मेहनत करा, मेहनतीशिवाय पर्याय नाही, आय तर कुठे काय भेटत नाही. नमस्कार मंडळी, द गेस्ट ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मंडळी, आज तारीख आहे 12 फेब्रुवारी 2021 आणि सकाळचे वाजलेले आहेत 11:45. तर मंडळी, आज दोन गोष्टी खास होणार आहेत. दोन गोष्टी कोणत्या आहेत? पहिली म्हणजे आपण जो हा ब्लॉग करतो आहे तो आहे कॅनन M50 Mark II, म्हणजे हा आपल्या मित्राने स्वप्नील वक्कमने घेतलेला आहे नवीन कॅमेरा. सो त्याच्या रिव्ह्यू आणि अनबॉक्सिंगची सुद्धा व्हिडिओ येईल लवकरच. सो हा ही व्हिडिओ क्वालिटी आणि हा व्हॉइस तुम्हाला कसा वाटते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज आलेलो आहोत मीरा रोडला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवतो आणि कशासाठी आलो हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर बाकीची मंडळी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपण कशासाठी आलेलो आहे ते तुम्हाला कळेल. आपण इथे बाजूला बसलो आणि तिकडे काही पेपरवर्क चालू आहे, तर तुम्हाला कळेल पुढे काय काय. तर म्हणजे आज आपल्यासोबत कोण कोण आले दाखवतो. अभिषेकचे बाबा आले आहेत, तिकडे स्नेहल दादा आहे आणि अभिषेक आहे. तर एव्हाना तुम्हाला कळालं असेल की आपण कुठे आलो आहे. आपण मिरावडला बजाजमध्ये आलो आहे आणि भावाने बाईक बुक केली अभिषेकने. तर ती कोणती आहे ते पुढे व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. तर आता पेपर वर्क झालेलं आहे आणि पुढे मग संध्याकाळी सांगितलं ना त्यांनी बाईक डिलिव्हर करून, संध्याकाळी बाईक डिलिव्हर होईल तेव्हा आपण येऊ, तेव्हा आपण बाईकचा व्लॉग करू. तर म्हणजे अशा प्रकारे आपलं जे शोरूममधलं काम होतं ते झालंय आणि आता आपण आलो आहे मित्राचा स्टुडिओ. भाई अभी काय बोलतो भाई? मस्त मस्त. तर आता आपण दिनेश कदम यांच्या म्हणजे आपला मित्र आहे त्या स्टुडिओमध्ये आलोय आणि भाई काहीतरी काम करतो वाटतं. सोड जाऊ दे, आपल्याला जायचंय संध्याकाळी. कुठे भाई? माहित नाही, अभिषेक काहीतरी करतोय. अरे भाई आपल्या मित्राचं काम म्हणजे येणारच ना. तुझी कामही मध्ये नंतर आपल्याला संध्याकाळी जायचं. पक्का पक्का काम आहेत आपल्याला. अरे करणार कुठे तुम्ही? नाही नाही, आपल्या मित्राची गाडी येते. येतोयस की नाही? येणार ना. जायचंय आपल्याला, ते पेपर वर वगैरे झालंय लोकांचा. आपल्याला 6:30 पर्यंत जायचंय तिकडे. 6:30 ला बोलले आणि अरे अरे तांबे काय म्हणता आपले एकदम खास मित्र आहेत आपले. आमचे काय काय म्हणतात? गुरुवर्य. आमचे गुरुवर्य आम्हाला सर्वात सपोर्ट करणारा एक सपोर्टिव्ह माणूस आमचा सचिन तांबे साहेब आहे. काय सांगाल आपल्या मंडळींना? नाही काय नाही, मग मेहनत करा, मेहनतीशिवाय पर्याय नाही, आय तर कुठे काय भेटत नाही. बरोबर. इनके जबान बहुत लाखो की है. आणि मला दाखवतो स्टुडिओ कशा प्रकारे भावानी बनवलाय. ऑलमोस्ट तर मग संध्याकाळचं डन. तर म्हणजे फायनली संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि 5:30 वाजल्यापासून आम्ही वाट बघतोय या मंडळींची. दिनेश आणि मनीष जवळजवळ गेला तर एक तास आम्हाला थांबवलेलं. येतोय येतोय करून आम्ही मगापासून वाट बघतोय आणि आता 6:30 इथे पोहोचायचं होतं. आता पटकन आले नाहीत हे, लवकर आलेले आहेत त्यामुळे आमची चुकी नाही आहे. समजले हो? समजले हो? हां चलो आम्ही फटफट फटफट निकलते. अरे देखो एकदम एक टीम गँग. आपण ठरवलं नव्हतं, अचानक घडलेलं. अचानक मध्ये बाहेर झालेलं. चला आता जास्त बडबड नव्हतं, निघ्या फटफट फटफट फट. चलो पावभाजी बंद झालेली माहितीये ना. चलो चलो आज पार्टी आहे की नाही. फायनली आलोय. खूप ट्राफिक होतं तिथे मीरा रोड साईडला, तिकडे चेकिंग केलं आणि आता आलोय मागे दिसत असेल बजाज मध्ये. तर गाडी ऑलमोस्ट रेडी आहे, थोडस काहीतरी पेपर वर्क बाकी आहे मला वाटतं. तर ते पेपर वर्क करूया आणि मग गाडीची एंट्री एकदम धमाकेदार दाखव. चला चला आत. दिनेश आपल्या अभिने गाडी इथली काय त्याच्यासाठी दोन शब्द पण कमी आहेत. ॲक्च्युली कसं माहिती आहे, आज वार शुक्रवार आहे ना. शुक्रवार आहे, भावाची गाडी पण येते. म्हणजे आजची नाईट फुल फटाक एकदम फाडू होणार आहे एकदम. आणि बाकी आपल्या मंडळीनं काय सांगितलं? मंडळीनं काय नाही, मंडळीनं सांगणे जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. मृत्यूं तर जरा चेहरा चेहरा सर पे मुडकी रखू बताओ मुझे बंत चेहरा तो देखो. आणि आमचे सरपंच पण आले म्हणजे आज अर्धी पार्टी तर ह्यांच्याकडून असेल कारण
हा जो कॅमेरा आहे आपला तो यांची यांची पुण्याही त्यामुळे आपण आज हा व्लॉग जो करतोय तो यांच्यामुळे खरं साहेब होतं तर गणेश बागवे आले का बोला बोला काय बोलायचं एम बी क्रिकेटचे मालक इकुलते एक मालक थँक्यू दादा कैसे लग रहा है आपको क्या कहना चाहते हैं आज मैं कहना चाहता हूँ कि मतलब एक क्वेश्चन होता रे अभी बोला अरे आज डे कुठला आहे पाहिजे आज डे आहे फ्राइडे तो डे नाही रे व्हॅलेंटाईन वाला डे कुठला आहे ते आपल्याला काय माहिती आहे आपण त्यातले आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे फोटो दे अल्बम दे हे दे ते दे बस पैसे दे लास्टला काय पैसे दे बस दिलगी अरे हे आमच्या आमच्या लाईनमध्ये फोटोग्राफी लाईनमध्ये माझं सध्या तरी या 7 दिवसात तेच चाललंय भाई अल्बम दे भाई पेनड्राईव्ह दे भाई मेमरी कार्ड दे काढलेले फोटो दे आणि लास्टला लास्टला भाई पैसे दे जेव्हा आपण जेव्हा विचारतो पैसे दे तेव्हा आपण तेव्हा घंटा घे तेव्हा चेंजेस 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 दे एवढंच चालू आहे आमचं आमच्या लाईफमध्ये काय डायलॉग ऐकायला मिळतो भाई लॉकडाऊन होता लॉकडाऊन होता लॉकडाऊन होता अरे हो लॉकडाऊन आमचा पण होता अरे लॉकडाऊन तर आमचा इकडे पण होता तरी फायबरने गाडी घेतली गाडी कोणाला भेटली समजतो जास्त पैसा झाला म्हणजे पैसा जास्त झालाय तो कुठे ठेवायला जागा नाही होत्या त्यामुळे गाडी घेते असा एक प्रश्न आहे पण गेले मला वाटतं अभिषेक किती महिने तिकडे गाडी नव्हती नोव्हेंबर मध्ये साहेबांनी गाडी विकली म्हणजे त्याची होती युनिकॉर्न जी आपल्या मला वाटतं देवकुंडचाच राईड होती आपली शेवटची ना देवकुंडवाली राईड होती आपली शेवटची हा तेव्हा त्याची आम्ही सोलो गेलेलो तेव्हा तेव्हा त्याची बाईक होती त्यानंतर त्याने नोव्हेंबर मध्ये बाईक विकली आणि एवढे महिने त्याच्याकडे बाईक नव्हती आणि खूप आर एन डी करून त्याने ही बाईक घेतलेली आहे तर आता तुमची पुढची राईड कुठली असेल पुढची राईड आता बघूया जे ज्यांची गाडी आहे तेच काहीतरी सांगतील कोकण कदाचित कोकण झालेली आहे पण तेव्हा आपण लॉक करत नव्हतो तर यावेळी बघू आपण काहीतरी एक धमाकेदार काहीतरी करू राहिलेले आपल्याकडे गाडी आलेली आहे आता आपले रेडी साहेब आतमध्ये पेपर वर्क करतायत झालंय ऑलमोस्ट फक्त त्यांना ते पेढे वगैरे खिलवत आहेत आणि आता गाडी आपल्याकडे आलेली आहे आता इथे अंधार आहे त्यामुळे इथे काही गाडी शूट करू शकत नाही आम्ही तर आता आपण जाऊया अभिषेकच्या घरी तर म्हणजे फायनली भावाने डॉमिनर 250 घेतलेली आहे आणि आलेली आहे आता पूजा वगैरे पण झालेली आहे आणि आता भाऊ देईल पार्टी बघू कधी देईल काय माहिती नाही पण कॉंग्रॅच्युलेशन भावा फायनली भावाने गाडी घेतली आता लवकर एक राईड करूया लवकरच एक राईड होईल तोपर्यंत ही आपली व्हिडिओ लवकरच येईल आता आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय